हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्टडी लाईफ. मित्रांनो, जसं की आपण बघू शकता, आत्ता तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्ण कब्जा केला आहे आणि इथून आपले अमेरिका सैनिक त्यांच्या देशाला रिटर्न गेले आहे. त्यामुळे अल कायदा हा अफगाणिस्तानमध्ये व्यापून घेतलेले तालिबानला कॉंग्रॅच्युलेशन करत आणि म्हणत आहे की आपला आत्ता नेक्स्ट टार्गेट हा काश्मीर आहे. जसं की अल कायदा हा खूप खुश आहे अमेरिकाचे सैनिक इथून सोडून गेल्याबद्दल. जसं की अल कायदा आणि अमेरिकाचा खूप मोठा दुश्मन आहे मित्रांनो. आणि अल कायदा एक आतंकवादी संघटना आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो अल कायदा काय आहे पुढं. आणि अल कायदा हे असे म्हणत आहे की आपलं नेक्स्ट टार्गेट हा सोमालिया, त्यानंतर अजून यमन आणि काश्मीर आहे. फ्रेंड्स, मला एक कळत नाही, जसं की आपण चायनामध्ये बघितलं तर इथं मुसलमानला खूप कसंही ट्रीट केला जातो, मारहाणी केला जातो, तिथं सोडून यांना काश्मीर, यमन आणि सोमालिया दिसलं का? अल कायदा आणि पाकिस्तानने चायनाला काही करू शकत नाही, कारण त्या दोघांनाही चायनामधूनच त्यांना इकॉनॉमिक हेल्प होतो. कसं की मित्रांनो, तुम्ही बघायला गेला तर पाकिस्तान हा नावासाठी फक्त देश आहे आणि नावासाठीच इथले पंतप्रधान आणि राष्ट्रपती आहेत. जसं की आपण बघायला गेला तर पाकिस्तान आपूर्णपणे चायनाच्या कमांडवर चालतो. चायनाने कसं कमांड देईल तसं पाकिस्तान चालतो, कारण पूर्ण पाकिस्तानला इकॉनॉमिक सप्लाय हा चायनाकडूनच भेटतो आणि अल कायदालासुद्धा. आणि त्यानंतर आपण बघू शकता अजून अल कायदा. मित्रांनो, ते अमेरिकासोबत खूप मोठी दुश्मन आहे अल कायदाला. जसं की आपण म्हणू शकता अल कायदा हा मोठे मोठे आतंकवादी प्रोड्यूस करतात. जसं की ओसामा बिन लादेन, तो पण अल कायदामधूनच आला होता. आणि तुम्हाला माहीत असेल की ओसामा बिन लादेनने 9/11 अमेरिकामध्ये खूप मोठा हल्ला केला होता. त्याविरोधात अमेरिकाने त्या ओसामा बिन लादेनला मारलं आणि अफगाणिस्तानमध्ये पण घुसून पूर्ण आतंकवादी कुठे कुठे सर्वांना काउंटर करून मारून टाकली होती. त्यामुळं अल कायदाला अमेरिकासोबत खूप मोठं दुश्मन आहे. आणि जसं की आपण बघू शकता अल कायदाचं हेडक्वार्टर कुठं आहे. मित्रांनो, ऑब्व्हियस ॲज तर हेडक्वार्टर पाकिस्तानमध्येच असणार आहे. म्हणू शकता आतंकवादी म्हणलं की ते पाकिस्तानमध्येच असणार. आणि मित्रांनो, पाकिस्तान हा एक आतंकवादी प्रोड्यूस करणारा देश आहे. हे इंटरनॅशनली डिक्लेअर केले आहेत मित्रांनो, जसं की पाकिस्तान हा टेररिस्ट कंट्री आहे म्हणून. आणि आता नेक्स्ट त्यांचं तुम्हाला सांगितलंच आहे की नेक्स्ट टार्गेट त्यांचं आत्ता आपलं काश्मीर आहे. जसं की अल कायदा म्हणत आहे की काश्मीर आपला इस्लाम विरोधक आहेत. इनडायरेक्टली ते म्हणले आहेत की इंडिया हे आपल्या इस्लामच्या विरोधात आहेत आणि आपल्याला काश्मीर हे त्यांच्याकडून घ्यायचं आहे. बघू आता यू आणि आपले इंडियन आर्मी पण तयार आहेत. मित्रांनो, बघायला गेलं तर इंडियन आर्मी पण तयार आहेत. यू ते आतंकवादी त्यांना डायरेक्ट जन्नतलाच पाठवेल आपले इंडियन आर्मी पण. आणि हे बघू शकता आपण यमन वगैरे इथं आहेत, यमन आणि अजून सोमालिया पण आहेत. आणि मित्रांनो, ते तालिबान आणि अल कायदा मिळून ते अजून आफ्रिकामधले खूप असे छोटे छोटे देश वगैरे आहेत, तिथंही त्यांचं प्लॅन आहे की कब्जा करायचं पुढचं प्लॅन आहे मित्रांनो. जसं की नुसतं आत्ता फक्त बघायला गेला तर अफगाणिस्तानमध्ये पंचशील म्हणून एक गाव आहे मित्रांनो इथं, ते सोडून बाकी सर्व तालिबानच्या हातात आहे. आणि तालिबान एवढ्या स्पीडमध्ये जात आहे की तालिबान तयारी करत आहे की पंचशीलला पण अटॅक करून ते त्यांच्या ताब्यात घेण्याचा. आणि मला पण वाटत आहे की पंचशील पण 1-3 दिवसात तालिबानच्या हातात जाईल. आणि मित्रांनो, एवढं अफगाणिस्तानवर एवढं तालिबानचं अटॅक आणि तालिबानने एवढे ऑफिशियली अनाऊन्सही दे करत आहेत आणि वॉर्निंगही देत आहेत, तरी आपलं अमेरिकाचे राष्ट्रपती जसे की जो बायडन काही म्हणत नाहीत. हे मित्रांनो त्यांनाच कळायला पाहिजे. आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स लई बेकार असतो मित्रांनो, त्यांनाच माहीत असतो. आणि तुम्ही थोडे दिवसापूर्वी बघितला तर तालिबानने जॉय बायडन म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचे राष्ट्रपती यांना ऑफिशियली पण बोलले होते की आम्ही पहिल्यासारखी तालिबान नाही, आता आम्ही खूप अपडेट झालो, आम्ही रूल्स अँड रेग्युलेशनवर चालतो आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं मला परिणाम पोहोचणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही अटॅक करणार नाही. पण जसं नाही आपण तालिबानवर विश्वास करू शकत नाही. तुम्ही बघायला गेला तर पहिल्याचा इतिहास बघू शकता, तालिबान कसं आहे की बोलतो एक आणि करतो एक मित्रांनो. त्यासाठी त्यावर कोणाचाच विश्वास नाही. इंडिया तर त्यांच्यावर विश्वास करतच नाही. इंडिया तर त्या तालिबानच्या विरोधातच असतो. कम्युनिकेशन पण नाही झालं आणि काही नाही. आणि आपलं इंडिया त्यांच्यासोबत जास्त टचमध्ये पण राहत नसतो. जसं की आपण बघू शकता आता तालिबानचं मित्रांनो हेडक्वार्टर ना कतारमध्ये आहे. जसं की त्यांचं मेन लीडर तालिबानचा कतारमध्ये राहतो.
आणि बघू आत्ता मित्रांनो अजून नेक्स्ट काय होईल नेक्स्ट आणि नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जय हिंद.